लोकसभा महाआघाडीची रणधुमाळी संपूर्ण देशभर पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर नगरमध्ये देखील खासदारपदाची लढत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच संदर्भात नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी दारुण पराभव स्वीकारून देखील आमदार जगताप यांनी सर्व पक्षातील कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानलेत. तसेच विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. लोकसभा महाआघाडीची रणधुमाळी काल संपूर्ण देशभर पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर नगरमध्ये देखील खासदारपदाची लढत आणखी घासून झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. डॉक्टर सुजय विखे यांनी अटीतटीची लढत जगताप यांना देत 2,81,474 मतांनी जगताप यांच्यावर मात करत विजयश्री खेचून आणलाय. या संदर्भात नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी दारुण पराभव स्वीकारून देखील आमदार जगताप यांनी सर्व पक्षातील कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानलेत. मोदी लाट असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. तसेच विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर देशामध्ये आपण चित्र पाहिलं तर लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना होती की आपल्याला हाच माणूस पंतप्रधान पदावरती हा असला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीला पाहूनच कुठेतरी ते मतदान झालं. आपल्या देशामध्ये निकाल लागल्यानंतर आपल्याला चित्र आपल्याला स्पष्ट पाहायला मिळाले. त्यामुळे त्याच्यापेक्षा काही वेगळं काही कारण नाही. मी सगळ्यांचे मतदारांचे त्यांचे या दक्षिण भागातील जनतेचे 22 दिवसामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे एवढी मोठी ताकद संपूर्ण तालुका स्तरावरून असेल, प्रत्येक मतदारसंघातून असेल, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी नेते मंडळी असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, मित्रपक्ष आरपीआयचे वेगवेगळे घटक असतील, त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष असेल, हे सगळ्यात मित्रपक्षांच्या आमच्या सहकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारे माझ्या खांद्याला खांदा लावून एक एवढं मोठं मतदान माझ्या पाठीमागं 22 दिवसामध्ये उभं करणं काही सोपी गोष्ट नाही. एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधामध्ये लढणं हे देखील काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे धनशक्तीचा देखील मोठा वापर ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळाला आणि म्हणूनच याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला आपण ह्या सामोरं जातो आहे. पण हरकत नाही, एक चांगल्या प्रकारे 22 दिवसामध्ये एक चांगलं मतदिक्य मतदान माझ्या पाठीमागं उभं केलं तर मनापासून या जनतेचे सर्वांचे या दक्षिण भागातील मनापासून सर्व नेते मंडळी असतील सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि निवडून आलेले जे काही उमेदवार आहेत सुजयजी विखे पाटील यांना मनापासून पुढील कामाकरत्याने जे काही आश्वासनं प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक भागातील जनतेला दिले असतील त्यांनी त्या पूर्ण करावेत, त्यांना विकास कामाकरता शुभेच्छा व्यक्त करतो. सी24 तास गणेश राठोड, अहमदनगर. सबस्क्राईब करा सी24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.